ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विशाल दादांच्या विजयासाठी वंचित किंग मेकर. वंचितच्या पाठिंब्याने जनतेच्या मनातील खासदार निवडला इंद्रजित घाटे. बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे पाठबळ होतं, म्हणूनच लोकसभेत भाजपाचा तारुण पराभव करून विशाल विजयी झाला. मिरजेत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या एका सभेनंतर विशाल विजयाची खात्री होती. यावरूनच जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद अबाधित असल्याचेच निकालावरून दिसून आलं. आगामी विधानसभेतही वंचित बहुजन आघाडीच किंग मेकर असणार आहे असा दावा वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी केला आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 1 लाखांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. प्रचंड चुरशीची आणि देश पातळीवरील चर्चेची ठरलेल्या या निवडणुकीत अखेर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आलं. विशालदादांना वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला असून विशालदादांच्या विजयात वंचितचा मोठा वाटा आहे. मागील निवडणुकीत 3 लाख मते घेणाऱ्या वंचितने यंदा विशालदादांसाठी झोकून देऊन काम केल्यामुळे निवडणुकीत चित्र पालटल्याचा दावा इंद्रजित घाटे यांनी केला. 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 3 लाख मते घेतली होती, त्यामुळे 2024 निवडणुकीत वंचितची भूमिका निर्णायक होती. संविधान धोक्यात आणणाऱ्या भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठीच वंचित बहुजनने जनतेच्या मनातील खासदार निवडण्यासाठी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. ज्यावेळी पाठिंबा जाहीर केला त्यावेळीस विशालदादांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला होता. वंचितच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, प्रदेश अध्यक्ष सोमनाथ साळुंके यांनी विशालदादांच्या प्रचारार्थ नेटकं नियोजन करून जिल्हा पिंजून काढला. शहरापासून गाव गाड्यांपर्यंत पदयात्रा, प्रचार सभा, बैठका घेऊन विशालदादांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले असे घाटे यांनी सांगितलं. सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम. वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार विशालदादा पाटलांचा विजय झालाय, त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आज सांगलीकर जनतेनं हा लोकशाहीचा विजय आहे, हा ऐतिहासिक विजय आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र, सांगली जिल्हा जनता यांच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो. हा जनतेच्या मनाचा खासदार हा विशालदादाच्या रुपयेनं